नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणी संख्या या चॅनलवर. मित्रांनो, आता आम्ही बेर करत आहोत. बेर म्हणजे आपण स्टार्टिंगला फोड केली होती, जी मागे व्हिडिओ टाकली होती त्यामध्ये फोड होती. फोड म्हणजे उभा नांगर फिरवतात शेतामध्ये, बेर म्हणजे आडवा नांगर फिरवतात. तर बघा, आम्ही तर बेर करायला चाललोय. आता उठलोय मी थोडं झोपून, त्यामुळं चेहऱ्याची वाट लागली. वाड्यामध्ये आहे बुलगा, त्यांची बुलगी. हॅलो टू पाले, उठ, चल उठ उठ, स्टँड अप ब्रो, बोला उठ उठ, चल जायचं आहे, उठ. बघा ये तांबड्या आला आमचा तांबड्या, ये हो इकडं, ही पाळी बुजरी बुजारते. तर मित्रांनो, बैलांना घेऊन जायचं आता खाली. बघा माग बाले, बाळा चल, ए आता जायचंय बेर करायला. बेर वाड्याच्या दारात आहे. चला, आणि इकडे इकडे छोटी छोटी मुलं बसली. लोडो मला ये इकडे मला येतोय. याचा नांगर घेतोय. जमला तो पाल ये रोटी ये सोनू सकाळी बैल दमलेले मित्रांनो, पण जे सकाळी पण त्यांनी पप्पानी खाली धरलं होतं, जिथे आम्ही नाचणी करतो तिथे त्यांनी बेरे ऑलरेडी झाले, त्यामुळे त्यांना येऊच वाटत नाही वाड्यातून. या इकडे नांगर आहे. बैल वरती अन्नाने लावलेत, हळद 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 खूप सारी हळद लावली त्यांनी. मित्रांनो, बेरी बद्दल थोडं मी इन्फॉर्मेशन देणार आहे. बेर काय असते एक्झॅक्ट आणि का केली जाते. बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो नांगर कसा जोडला जातो, अशा प्रकारे जोकार ठेवला जातो, जोकार त्यानंतर नांगर कसा बांधला जातो स्टेप बाय स्टेप दाखवतो. जोकाड घेतात, असं ठेवायचं सेंटरला त्यांच्या पाण्यावर, आणि हे बघा असं आवळायचं असतं. नांगराबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शेतकरी आहात तर
असं हे झालं जोक काढ लावून. आता त्यांची व्यसनीची रशी आहे ना, व्यसन ची रशी सोडून द्यायची. हा आता पप्पा त्या जे आमचं हिसाड आहे त्याला हिसाड म्हणतात, हिसाड याला अशी रशी लावणार आणि नांगर एक्झॅक्ट सेंटरला घेणार इथे इथे डॉट इथे सेंटरला घेणार आणि ते असं एकदा वरून फिरवून एकदा दोन वेळा फिरवतात राईट लाईक दिस आणि ते सेंटरमधून फिरून गाठ मारणार. गाठ म्हणजे ही डिफरंट गाठ असते बघा एकदा जवळून दाखवतो. असं असते असं जो जोकडला जातो नांगर प्लास्टिक उठून तिकडे ठेवू ना ठेवतो अशी धरली जाते नांगर की केली जाते. आता हे तुम्ही पाहते हे जे पाहताय हे हा नांगर उभा फिरवला आम्ही उभा जेव्हा मी फोड केली फोड म्हणजे नांगर फोड जेव्हा केली म्हणजे नांगर जेव्हा जमीन असते जमीन फोडतात तेव्हा ती उभी केली जाते आणि जेव्हा ती बेर केली जाते जेव्हा बेर होते तेव्हा तो आडवा फिरवतो. आता पाहू शकता तुम्ही पप्पाने आडवा घेतला नांगर म्हणतात बेर तर बेरीच्या बेरीला नांगर जास्त हेवी जात नाही बैरानं ओढाय सुद्धा इजी जातो एकदम स्मूथ जातो कारण त्याचं ते एवढंच आहे की जेव्हा बेर करतात ते ऑलरेडी फोड केलेले त्यामुळे नांगर स्मूथली फक्त फिरवायचं आणि बेर यासाठी केली जाते की जी जी माती खाली जी माती आहे फोडीची डिपलं राहतात ते एकदम फुटून माती भुसभुशीत होते जेणेकरून लावणीला सोपं जावं. ओके त्यानंतर दुसरा एक प्लस पॉईंट असा आहे की माती भुसभुशीत होतेच बट हे जे गवत दिसतंय अधूनमधून हे जे गवत आहे हे गवत पूर्णपणे मरून जातं बेर केल्याने आणि भात चांगला उगवतो म्हणून केली जाते बेर. समजलं असेल जागेवर आडवा फिरवला जातो नांगर. मी पण नांगर धरणार आहे बघाच तुम्ही आणि पप्पा व्हिडिओ काढणार आहेत बघा. पण नांगर धरलंय मागे आणि मी धरलंच होता बट कसं आहे तर मला जायचंय मिरची लागवड करायची तर ती मी जाते घरी तर अण्णांची मला हालत दाखवतो
एवढं पूर्ण मालकांडीला अन्नाने हालत केली नाही, इकडे खाली आणि इकडं, तर इकडं ओली करायची, तिथं वळ चालले एवढा वळ. अन्न किती हालत आहे हो? 100 किलो आहे ना? वा वा. इतर नाही आलं, आली की परत मी त्याच्यावर एक वेगळी व्हिडिओ बनवीन. मोठा प्लॉट तिकडे आहे ना? तर मित्रांनो त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या आणि खूप सारी हालत होऊ दे, ठीक आहे? तर चला, नक्कीच होईल. काय ना, मेहनत घेतलेली आहे मॉप. हा, ही त्यांची शेतीवरती इकडं, हे त्यांची दाड आहे, त्यांचं वाडा इथेच आहे. हा, इथं वाडा आहे अण्णांचा, गुरं आहेत त्यांची इथं, आणि बैल बिल वगैरे इथंच आहेत. चांगला दरवाजा याचा, जसा घराला दरवाजा असतो असा दरवाजा आहे त्यांचा. तर अशी आहे चिरणी विठ्ठलवाडी. आणि इकडे काके झाला काय लावून? किती केल्यास मिरची? मिरची किती आहे? आहे ना, आम्ही पण लावते आता. हा, सीन ओपनर दाखवतो. कोण? चल हा पा, माझा बैल सुद्धा आलेला आहे, पोरगा बैल तो बघा दिसतोय तिथे, चालतोय बघा गल्लीमध्ये. आता मित्रांनो संध्याकाळ झाली आहे इकडे, आणि व्हिडिओ बनवतोय मी बेरीची. मला नांगर आहे ना पप्पांनी, मी इकडे गावाकडे होतो तेव्हा शिकवलंय, त्यामुळे मला प्रॉपर येतं सगळे समजतं, वर्ग वगैरे कसा टाकायचा, कसं काय बळण्यांना फिरवायचं, सर्व काही शिकवले पप्पांनी जेव्हा मी गावी होतो तेव्हाच, त्यामुळे मी इझिली धरतो नांगर. आता हे इकडे आम्हाला मिरची लागवड करायची आहे इथे मागे. चप्पल मी हातातून आणली कारण माझे पाय ओली झाले चिखलं. तर इथं करायची आम्हाला मिरची आणि वांगीची लागवड, म्हणजे आम्ही जी मिरची आधी पेरली होती तिथं तर लागवड करायची, म्हणजे लावायची रोपं. बघा तुम्ही, त्याचे एक व्हिडिओ होईल नवीन, बघा. तर फायनली मित्रांनो पूर्ण बेर झालेले, बेर हे खालचेही चोंडे झालेत, कम्प्लीट झालेत टोटल. एक तो फुरता, एक हा, एक आणि हा. आणि तिथे जी हिरवगार जे दिसते ती दाढ आहे, दाढ. दाढ म्हणजे तिथं आम्ही रोप भात जे पेरलं होतं ते उगवलं, तर त्या भाताची लावणी केली जाईल ह्या पूर्ण या वावरांमध्ये, चोंड्यांमध्ये. आता बेरीनंतर होते डायरेक्ट लावणी. ओके मित्रांनो, बेर पूर्ण झालेले या एरियातली, हे जे एरिया हा आमच्या घरांच्या खाली एरिया, हा चोंडे हे पूर्ण झालेले आहेत. आणि नाचणीचा सुद्धा, ती समोर जी दिसते नाचणी, ती नाचणी सुद्धा कम्प्लीट झालेली आहे. आणि फक्त आता राहिले खाली जे आमच्या तळ्यात तळशेती आहे, तिथं जे मोठा एक चोंडा आहे तो तेवढा राहिला. बाकी सर्व कम्प्लीट झाले बेरून, बेरणी आणि घरापाशी थोडं राहिले तेवढं, बाकी ओके पूर्ण. चलो तो मित्रांनो, कसलं वातावरण बघा. वा, मी सुद्धा नांगर धरला होता आता. आमची वरती वाडी आहे पूर्ण, येऊ द्यात. चले थोडं राहिलं, चला चला थोडं राहिलं. माझे बैल खूप शांत आहेत, म्हणजे नांगर कोणी धरू मागे ते चालणार, हाईट म्हणला की चल.
आई मित्रांनो, इथे चतुर दिसते का तुम्हाला? चतुर बघ, एकदम छोटा आहे. हा पहा, आता याला पकडणार आहे मी. आम्ही लहानपणी पकडायचो आणि त्यांना सोडून द्यायचो, परत एक पकडायची वेगळीच मजा असते. बघा आता गेला ओढून. हे पहा, गेला उडून. जाऊ दे. हे पहा, पकडलेला आहे. लहानपणी असं आम्ही पकडायचो, तो काही चावत नाही, थोड्या वेळानं सोडून द्यायचं त्यांना. एक वेगळी मजा असते पकडायची. तो ते सोड, मला सोड, चल मला जाऊ दे. पहा मित्रांनो, खूप एक स्वर्ग अनुभव आहे हा, अविस्मरणीय अनुभव. आणि हे आम्ही कधी विसरणार नाही. गावी किती मोठं झालं तरी गावचे जे लहानपणाचे हा टाकले. हा हा, त्या टाक. बघा मित्रांनो, जा जा जा. आता जात तरी मी सोडलंय ना तुला, गेला ओढून. तर मित्रांनो, फायनली बेर झालेले कम्प्लीट. कशी वाटली व्हिडिओ सांगा मला, आणि बेरीविषयी तुम्हाला मी माहिती दिलीच पूर्ण व्हिडिओमध्ये. तर अशी होती बेर, त्यानंतर होते लावणी. लावणीचे पुढे व्हिडिओज येतील. अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.